नमस्कार मित्रांनो, रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, रंगपंचमी का साजरी करतात त्याचं छोटंसं धार्मिक कारण आणि त्यामागचं शास्त्रीय कारण सांगण्याचा मी छोटासा प्रयत्न करत आहे। मित्रांनो, दिवाळीप्रमाणेच होळीचा सण 5 दिवस साजरा करण्याची पद्धत आपल्याकडे दिसून येते। फाल्गुन पौर्णिमेला होळी दहन केल्यापासून हा उत्सव साजरा करतात। चैत्र महिना सुरू होतो, कृष्ण पक्ष प्रतिपदा तिथीला भाऊदूज साजरा करतात व शेवटचा दिवस रंगपंचमी म्हणून आपल्याकडे साजरी मोठ्या उत्साहात करतात। यालाच काही भागामध्ये देवपंचमी, श्रीपंचमी किंवा वसंत पंचमी सुद्धा म्हटले जाते। धार्मिक आधार किंवा कथामधून असे सांगण्यात येते की देवलोक आपल्या भक्तासमोर किंवा पृथ्वीतलावर पंचमी किंवा रंगउत्सव साजरा करण्यासाठी पृथ्वीवर आले, त्यामुळे हा शुभकाळ मानला जातो। समृद्धी व शांती आणि धनवृद्धी होते या काळामध्ये असं सांगतात। या उत्सवातून मानवी जीवातील तमोगुण व रजोगुण नाश पावतात आणि सत्वगुणाचा विचार वाढतो, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते असे मानतात। या सणाला आपण जर एका वेगळ्या अंगाने पाहिले किंवा त्यामागचा कारण किंवा हेतू पाहिला असता, रंगपंचमी हा वसंत ऋतूशी संबंधित सणाचा भाग दिसून येतो किंवा वसंत ऋतूशी संबंधित असा हा सण आपल्याला दिसून येतो। या दिवसामध्ये उन्हाळ्याचे आगमन होते, वातावरणात होणारा मोठा बदल असतो, त्यामुळे होणारा मानवी शरीरात होणारा दाह कमी व्हावा आणि लोकांमध्ये थंडावा मिळावा यासाठी अंगावर पाणी शिंपडणे, पाणी फेकणे किंवा पाणी अंगावर टाकणे असे सुरू झाले। पण त्याचबरोबर रंगासोबत पाणी आणि रंग याचा मोठा मेळ घातला आणि आणखीनच विशेष केल्यामुळे त्या सणाची रंगत आणि उत्साह मोठ्या प्रमाणात निर्माण झाला। त्याचबरोबर या सणामध्ये रंगउत्सव खेळत असतानाच गाणे म्हणणे, नाचणे, वाद्य वाजवणे हे त्याचबरोबर आलेच। आता हा सण उत्सव साजरा करत असताना आपापसातील मतभेद विसरून सर्वजण एकत्र येतात आणि हा सण वसंत ऋतूच्या सुरुवातीलाच उत्साह व आनंदाने साजरा करतात, त्यामुळे लोकांच्या जीवनात एक प्रकारची ऊर्जा व आनंद निर्माण होतो। सध्या या सणाचा थोडासा हानिकारक पायंडा पडत असल्यामुळे आनंद हिरावून घेतला जात आहे, त्यामुळे त्याला गालबोट लागली। एवढे टाळले तर खरोखरच मानवी जीवनामध्ये एकोपा आणि उत्साह व आनंदी जीवन राहण्यासाठी ही एक सण संजीवनच ठरतो, शुभ रंगपंचमी। ही छोटीशी माहिती आपल्यासमोर मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे। जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।